सावंतवाड़ी मतदार संघातून दीपक केसरकर यांच्या विरोधात ठाकरे सेनेकडून राजन तेली यांना उमेदवारी जाहीर। राजन तेले यांनी भाजपमधून नुकताच केला होता ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश। नाशिकच्या निफाड मतदार संघावरून महायुतीमध्ये तिढा, तर अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दिलीप बनकर आणि भाजपचे यतीन कदम यांच्यात रस्सीखेच। नाशकात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अपूर्व हिरे यांचा ठाकरे गटात प्रवेश, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अपूर्व हिरेंना बांधलं शिवबंधन। महायुतीच्या आतापर्यंत 182 जागा जाहीर, तर 106 जागा जाहीर होणं बाकी। मतदारसंघाची अदलाबदल आणि तिढा असलेल्या जागांवरील उमेदवार प्रतीक्षेत। शिवसेना शिंदे गटाच्या पहिल्या यादीमध्ये विद्यमान आमदारांना पुन्हा संधी, पहिल्या यादीतच नेत्यांची मुलं, पत्नी आणि भावाला उमेदवारी देत घराणेशाही। महायुतीमध्ये पुण्यातील काही जागांवर पेच अद्यापही कायम। कसबा, खडकवासला, पुणे कॅन्टोनमेंट आणि वडगाव शेरीच्या जागांवर चर्चा करण्यासाठी मोहळांनी घेतली फडणवीसांची भेट। पाथरी विधानसभेमध्ये महायुतीत बिघाडी, शिवसेना अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांचं बंड, कार्यकर्ते मेळाव्यात कोसळलं रडू। सांगोल्यामध्ये शेकापचे बाबासाहेब देशमुख यांची उमेदवारी जाहीर, तर महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याची ही चर्चा। येवला लासलगाव मतदारसंघातील ठाकरे गटाचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश, शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का। कांदिवली पूर्वमध्ये महाविकास आघाडीकडून कुणीही उमेदवार असलं तरी त्याचा पराभव हा निश्चित, भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांचा दावा। वडगाव शहरीच्या जागेवरून सस्पेन्स हा अजूनही कायम। भाजपचे जगदीश मुळीक इच्छुक असल्यामुळे अजित पवार गटाच्या सुनील टिंगरेंचं टेन्शन वाढलं। राष्ट्रवादीच्या चार आमदारांना अजित पवारांनी ठेवलं होल्डवर। सुनील टिंगरे, नवाब मलिक, बाळासाहेब अजबे आणि देवेंद्र भुयार यांचं अद्यापही तिकीट जाहीर नाही। ला आम्ही सत्तेत असणार, माहीममधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अमित ठाकरे यांनी व्यक्त केला विश्वास। माहीम दादरमधील समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देणार असल्याची सुद्धा माहिती।